आणि सगळी मंडळी त्या सीतामातेला प्राप्त करण्याकरिता त्या ठिकाणी तयारीत आहेत. परंतु त्या ठिकाणी मात्र कुणालाही काहीही करता आलं नाही. शेवटी विश्वामित्राने प्रभू रामाकडे पाहिलं आणि सांगितलं, प्रभू हे काम तुम्हाला करायचं आहे. रामाने त्या धनुष्याला बाण लावला आणि ओढणार तेवढ्यामध्ये तो शिव धनुष्य कडकडकडकड आवाज झाला आणि एका धनुष्याचे दोन तुकडे झाले. सीतामातेनं प्रभू रामचंद्राच्या घरामध्ये लक्ष्मणाचा विवाह झाला उर्मिलेशी. मांडवी श्रुती कीर्तीशी भरत शत्रुघ्नाचा विवाह झाला आणि सगळी मंडळी अयोध्येमध्ये आहेत आणि आता निघायचं. तेवढ्यामध्ये सीता माता पुढे आल्या. म्हटले, प्रभू मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे. प्रभूंनी वनवासाचं दुःख सांगितलं ग सीते, तुझं माहेर राजघराणं आहे, सासरही राजघराणं आहे, अतिशय लाडात वाढलेलीच तू आहेस आणि तुला जंगलाच्या जर रस्त्यामध्ये तिकडे जर झालं तर तिथं अंथरायला जमीन असणार आहे, पांघरायला आकाश असणार आहे. भूक लागली तर सीते कंदमुळं खावी लागतील, कधी कधी जल पाणी पिऊन दिवस काढावे लागतील, झाडांची वेली पानं खाऊन दिवस काढावे लागतील. हा वनवासाचा हट्ट तू करू नकोस. सीता म्हणते, नाही महाराज, जिथं माझे पती असतील तिथंच मी असणार आहे. कारण या रामायणाच्या पात्रामधलं सीता हे मुख्य पात्र आहे ना. सीता जर घरी थांबली असती तर पुढचं काम काहीच करता नसतं रामाला, बरोबर आहे का? आणि म्हणून माझा इम्पॉर्टंट रोल आहे हे सीतेला सुद्धा माहित आहे, बरं का? आणि मग सीतेनं आग्रह केला आणि विनवणी केली, प्रभू मला यायचं आहे. तेवढ्यामध्ये शेष नारायणाचा अवतार घेऊन प्रभूंची सेवा करण्याकरिता ज्यांचा अवतार कार्य ते लक्ष्मणजी पुढे आले आणि सांगितले, प्रभू मला सुद्धा यायचं आहे. प्रभू सांगतात, लक्ष्मण अरे आई वडिलांची सेवा कर, अयोध्येचं राज्य जरी भरत असला तरी तू त्याला मार्गदर्शन कर, तू मोठा आहेस, ज्येष्ठ आहेस, माझ्यासोबत येऊ नको. पण लक्ष्मणानं सांगितलं, प्रभू ज्या राज्यात राम नाही त्या राज्यात लक्ष आणि मन राहणार नाही. ज्या राज्यात राम नाही तिथं लक्ष आणि मन कसं राहिलो महाराज? तेव्हा त्याने सांगितलं, मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे. आणि मग गुरुदेवांच्या सांगण्यावरून प्रभूंनी तापसी वेश धारण केला, सर्व अंगावर भगवी वस्त्र परिधान केली, वल्कल परिधान केली. सीता मातेनं सुद्धा आपल्या अंगा खांद्यावरचे दागिने महत्वाचे काढून ठेवले, काही अंगावर ठेवले आणि वल्कल परिधान करून सीता माता निघाल्या. पहिल्यांदा सगळी मंडळी शरयूच्या तीरावर आली.
सीता माता प्रभु राम लक्ष्य म्हणजे निघाले सगळे अयोध्यावासी त्यांच्या पाठीमागे निघाले म्हटले प्रभु ज्या राज्यामध्ये राम नाही त्या राज्यामध्ये आम्ही थांबणार नाही प्रभूंनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला म्हटले गडे हो खऱ्या अर्थाने वनवास मला एकट्याला आहे रे मग वनवास मला भोगू द्या मला फार महत्वाची कामं करायची आहेत ती कामं आल्यानंतर तुम्हाला कळतीलच पण वनवास मला आहे पण महाराज समजूत कोण काढणार हो यांची सगळी मंडळी शरीर तीरापर्यंत आली सुमंतजी आले राजा दशरथ विलाप करतोय आणि शरीरच्या तीरावर विस्तीर्ण पात्र त्या शरीर मातेचं आणि पहिलं तीराकडे जायचंय त्यावेळेला प्रभूला कळालं की आता पलीकडच्या तीरावर आपण गेल्याशिवाय या लोकांचा शोक आता कमी होणार नाही आणि मग जड अंतकरणाने प्रभू त्या नदीच्या पात्रात उतरले पाणी खोल आहे आणि ते खोल पाणी त्या नदीला प्रणाम करून प्रभू पुढे जातात पुढे जात असताना पुन्हा ती नदी लागते आता इथं मात्र तिचं पात्र खोल आहे सगळ्यांना नमस्कार केला अयोध्यावासी जड अंतकरणाने अयोध्येमध्ये परत आले इकडे ही बातमी भरताला कळाली भरतजी रागा रागामध्ये आलेले आहेत आणि तेवढ्यामध्ये राजा दशरथ हा मृत्युमुखी पडलेला आहे विलाप करतोय माझ्या वडिलाच्या मृत्यूला कारण केवळ आणि केवळ माझी आई आहे म्हणून त्या आईला नाना प्रकारची दुष्ण भरत देतो आणि सांगतो तू आई नाहीस जगाच्या पाठीवर लोक सगळे नाव ठेवतील पण तुझं नाव कोणी ठेवणार नाही आता मला तर काही माहित नाही पण हा कैकेयीला मिळाला शाप आहे महाराज तुमच्या आता ताई तुम्ही माझ्यापेक्षा भयाने मोठे तुम्ही कैकेयी नावाची एखादी स्त्री पाहिली का रावण नावाचा माणूस पाहिला बाब्या पण कैकेयी नावाची स्त्री पाहिली नाही त्या भरताना अनेक दुष्ट दिली त्या आईला आणि शेवटी सांगितलं आई मी हे राज्य करणार नाही आई म्हटली अरे बाबा समजावून सांगते ते त्याला तुझ्यासाठी मी हे सगळं केलं नाही नाही म्हटलं जरी तू केलं असेल तरी मला हे नको आहे मान्य नाही मला मान्य नाही आणि मग प्रभू आता इकडं त्या नदीतून पार करायला पुढे जायला मार्ग शोधतात तर तिथं भिल्लाचा राजा केवट असतो तिथं त्या केवटाला प्रभूचा पहिल्यांदा दर्शन होत आणि मग आता काय करायचं आपल्या घरात प्रभूला देण्यासाठी काहीच नाही हो प्रभूला देण्याकरिता प्रभूचे पाय धुण्याकरिता सुद्धा पात्र नाही पण धुणारा मात्र पात्र आहे शेवटी धावत धावत गेला घरी पत्नीला सांगितलं अगं जगाचा बाप आलेला आहे चल पत्नी सुद्धा आली अगं ताट घेत्याच पाय धुण्याकरिता आणि तो म्हणतोय मला की नावेतून पलीकडे जायचं आहे महाराज केवटानं प्रभूचे पाय त्या लाकडाच्या ते काय म्हणतात त्याला कठोर का काठवण हा काठवण त्या काठवणामध्ये प्रभूचे पाय घेतले आणि पहिल्यांदा आपलं डोकं प्रभूच्या पायावर ठेवलं आणि आपल्या डोळ्यातील अश्रूने प्रभूचे पाय धुतले प्रभू त्या केवटाच्या शुद्ध भावाकडे पाहताय आणि मग प्रभूंनी प्रश्न केला खरे केवट पाय धुण्याचं काय प्रयोजन आहे म्हटले प्रभू तुमच्या पायाचा स्पर्श झाला दगडाला तर त्याचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं असं मी ऐकलंय माझेही नाव आहे प्रभू माझा चरितार्थ या नावेवर चालतो तुमच्या पायाचा स्पर्श झाला आणि ही नाव जर स्त्री झाली तर मला प्रभू उद्यापासून उपाशी मरावं लागेल माझा चरितार्थ चालणार नाही याची मला जाणीव आहे आणि प्रभू तुम्ही दुसरे तिसरे कोण नाही तर जगाचे मालक आहात आणि पहिल्यांदा मला तुमचं दर्शन होते आहे त्यामुळं माझं साहजिक आहे माझ्याकडे दुसरं काही नाही पण तुमचे पाय तरी मी धुवू शकतो ना आपल्या डोळ्यातील अश्रूने प्रभूचे पाय धुतले त्या शरीर मधलं पवित्र तीर्थ घेतलं त्या तीर्थानं पाय धुतले आणि मग प्रभू नावेमध्ये बसले तो नाव वलवत आहे आणि प्रभूच्या त्या चेहऱ्याकडे पाहतोय त्या चेहऱ्याला आपल्या अंतकरणामध्ये साठवतोय साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरळी येरधार आणि झाला सुफळ व्यापार महाराज नाव पहिलं तीराला आली आपलंही तसंच आहे महाराज बरं का
धगमग डोले माझे पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा हेगी दिली धावरे. महाराज आपली ही नाव तशीच आहे, प्रभूच्या चरणी विनवणी करावी. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला नाव, रूप तुझे मनोहर देवा मला नाव. मीराबाई सुंदर वर्णन करते नाव किनारे लगाव, प्रभू नाव किनारे लगाव. नाव किनारे लगाव प्रभूचं पूजन केलेलं आहे आणि पूजन संपन्न झाल्याच्या नंतर प्रभूने केवटाला विनवणी केली, केवट मी तापसी वेशामध्ये आहे, तुझ्या नावेमध्ये बसलो राजा, पण प्रवास भाडे देण्याकरिता माझ्याकडे काही नाही. मी पुन्हा अयोध्येत गेल्यानंतर नक्कीच तुला तुझा जो हे आहे तो मी परत करेन, तुझ्या ऋणातून मुक्त होईल, फार मोठे उपकार आहेत. तेव्हा केवटाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. प्रभू या व्यवहारिक सत्तेतल्या नावेमध्ये बसवून मी तुम्हाला या गंगेच्या आईला तीरावर पहिलं तीरावर आणलं, पण हा भवसागर म्हणजे ही एक गंगा आहे प्रभू. या भवसागरामध्ये मी आता सध्या पहिलं आईला तीरावर आहे, पण पहिलं तीरावर तुम्ही राहता असं मी मोठ्या माणसाकडून ऐकलं. प्रभू ज्या वेळेला त्या पहिल्या तीरावर मी येईन ना त्यावेळेला इथून मी तुम्हाला तारून आणलं, पण त्या ठिकाणी मात्र तुम्ही मला तारून न्यायचं आहे प्रभू. वचन घेतलं प्रभूच. नंतर प्रभू चित्रकूट पर्वतावर आले, अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना भेटले. सगळ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांनी प्रभूचा सत्कार केला. प्रभूच आगमन म्हणजे ऋषींना एक मेजवानी होती महाराज. आयुष्यभर त्याच्या तपश्चर्येमध्ये त्याच्या साधनेमध्ये आयुष्य घालवलं, तो जगाचा बाप जर आपल्या कुटीमध्ये येत असेल तर त्याच्यासारखा आनंद नाही महाराज. घड्याळाचा काटा थांबेल हो, नाही तर इतकं रामाचं चरित्र गोड आहे. आणि आता आपण नेमकं चित्रकूट पर्वतापर्यंत अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना भेट देत देत प्रभू चित्रकूट पर्वतावर आले. त्या ठिकाणी भरत आला, आणि भरत आल्याच्या नंतर वडील गेले ही बातमी कळाली. आईला दुष्ण दिली, भरताने वशिष्ठ विश्वामित्रांना घेतलं, तीन आयांना घेतलं आणि अयोध्यावासियांना घेतलं आणि म्हटले प्रभूला आपण परत आलूया. सगळी मंडळी चित्रकूट पर्वतापर्यंत आली. लक्ष्मणाला राग आला, हा काय माझ्या इथं पण आम्हाला जगू देत नाही का काय. प्रभूने सांगितलं लक्ष्मणा शांत हो, भरत कशाकरिता आला, अरे त्याच्यासोबत वशिष्ठ विश्वामित्र आहेत, आपल्या आया दिसताय. आणि मग सगळे आले. भरताने प्रभू रामचंद्राला विनवणी केली, प्रभू परत चला, माझ्या आईनं जे काही म्हटलेलं आहे ते आईनं म्हटलेलं बाजूला करा आणि तुम्ही परत चला. प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात, भरत तू माझा बंधू आहेस,
आणि आईची आज्ञा आहे ना रे की तुला राजगादी प्राप्त व्हावी. मग तुला माहित आहे ना आपले वडील आता अनंताच्या प्रवासाला निघून गेले असं म्हणतात प्रभू रामचंद्राने त्या शरीरच्या तीरावर आपल्या वडिलांचं पिंडदान केलं महाराज. बरं का आता सध्या पिंडदान थोतांडे असं लोक म्हणतात पण प्रभू रामचंद्राने हे केलं त्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे. भरत तुला वाटत नाही माझ्या वडिलांनी वचनातून मुक्त व्हावं. भरत माझे वडील त्याच वेळेला मुक्त होतील आणि ते तुझे पण वडील आहेत ना त्याच वेळेला वचनातून मुक्त होतील. ज्यावेळेला आपण त्या वचनाची पूर्तता करूया आणि माझ्या आईनं दोन वचन मागितली आहेत माझ्या आईला त्याच वेळेला आनंद होईल भरत की ज्या वेळेला काय होईल तू त्या राजगादीवर बसशील. प्रभू रामचंद्र त्याला ज्ञान सांगतायत पण भरत ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. वशिष्ठ विश्वामित्रांना विलाप करून तो सांगतो तुम्ही तरी सांगा ना माझ्या माझ्या रामाला माझ्या दादाला की वापस चल म्हणाव. पण राम मात्र ध्येयापासून परावृत्त होत नाही. आता हे वशिष्ठ विश्वामित्राला माहित होत कारण हे जुने यातले पोहणारे माणसं बरोबर आहे का त्यांना माहित होत पुढे काय आहे. शेवटी भरताने एक विनवणी केली म्हटलं दादा मी आतापर्यंतच्या सर्व या सांगण्यावरून किंवा सगळ्या गोष्टीवरून एक जाणलं की तुम्ही परत येणार नाही. एक मागो तुमच्या पायाजवळ एक विनंती करू दादा. बोल भरत बाळा. पाठीवरून हात फिरवला म्हटला दादा 14 वर्ष राज्य करण्याकरिता तुम्हीच पात्र आहात परंतु केवळ माझ्या आईनं वराच्या पोटी माझ्याकडे सोपवण्याचं काम केलं. दादा एकच विनंती आहे तुमच्या पायातल्या खडावा द्या मी ते अयोध्येच्या राजसिंहासनावर विराजमान करेन आणि जोपर्यंत 14 वर्ष पूर्ण होत नाही दादा तोपर्यंत रामाचं राज्य म्हणून केवळ एक कर्तव्य भावनेनं त्याच्याकडे पाहिजे. पण 14 वर्ष झाले की दादा तुम्ही परत या बरं का. 14 वर्षातल्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत मी तुमची वाट पाहिन नाही तर शरीरच्या तीरावर चिता रचलेली असेल आणि सूर्य मावळल्याच्या नंतर दादा भरत तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. रामायण काय सांगत रामायण बंधू प्रेम सांगत बंधू बंधू मध्ये काय प्रेम असावं हे शिकवत महाराज. आज कलियुगामध्ये हे फार दुर्लभ झाले दुर्मिळ झालेलं पण हा आदर्शच आहे ना हा आदर्श. कारण एक बाणी एक वचन आणि एक पत्नी असं जे जीवन चरित्र आहे आणि एक आदर्श म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो हा रामायण नावाचा ग्रंथ आहे. भरताने सांगितलं दादा ज्या वेळेला तुम्ही 14 वर्षाच्या सूर्यास्तानंतर जर आले तर तुमचा भरत तुम्हाला दिसणार नाही. काय प्रतिज्ञा असेल महाराज. प्रभू रामचंद्राने आपल्या पायातल्या खडावा भरताला अर्पण केला आणि सांगितलं भरता आनंदानं राज्य कर काळजी करू नको. भरत पुन्हा अयोध्येमध्ये परत आला. प्रभू रामचंद्राच्या पादुका त्या सिंहासनावर विराजमान केल्या आणि 14 वर्षाचं राज्य केलं. इकडं आता अयोध्यावासियांना आपली जागा कळाली कदाचित ते पुन्हा पुन्हा आपल्याकडे येतील म्हणून प्रभू रामचंद्राने पुन्हा मार्ग बदलला. उत्तर प्रदेशातून आता प्रभू नाशिक त्र्यंबकेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ब्रह्मगिरीच्या सह्याद्रीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वनरायने नटलेल्या आणि पंचवटीमध्ये त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रभू आले. पंचवटीमध्ये लक्ष्मणाने एक सुंदरशी कुटिया निर्माण केली आणि त्या कुटियेमध्ये सगळे जण राहू लागले. लक्ष्मणजी रोज प्रभूची सेवा करत होते. ती सेवा करत असताना अगदी अंतकरणापासून रात्रभर जागे राहायचे. किती 14 वर्ष लक्ष्मणजीने डोळ्याला डोळा लावला नाही. काय भयानक अवस्था असणारी. का तर माझ्या प्रभूचं रक्षण आणि प्रभूचं नामचिंतन प्रभूचं सानिध्य आदिमाया शक्ती सीतामाईचं सानिध्य हे मला सहजासहजी प्राप्त होणार नाही. कारण लक्ष्मण म्हणजे शेष भगवान शिव शिवाचा अवतार. आणि महाराज पंचवटीमध्ये एक दिवसचा प्रसंग रावणाला ही गोष्ट कळाली की एक सुंदर स्त्री या जंगलामध्ये आहे. शूर्पणखेचं नाक कान कापलं आणि ती वापस गेली खरदूषणाचा पराभव केला. वेळ कमी असल्यामुळे थोडस लवकर जाऊया आपण. आणि मग तिनं सांगितलं की रावणा
तुला एकच जगाच्या पाठीवरची स्त्री शोभेल जरी 80,000 तुला बायका आहेत पण तिच्यासारखी स्वरूपवान देखणी सौंदर्यवान जगाच्या पाठीवर दुसरी कोणती स्त्री नाही. रावण म्हणतो तुझी अवस्था ही कुणी केली म्हटले अरे ते दोन कुमार आहेत त्यांची बायको इतकी सुंदर आहे. मग त्या ठिकाणी रावण विचार करतो की आपल्याला ती प्राप्त करायची आहे. रावण हा मग काल आपण बोलून गेलो विरोधी भक्ती करणार आहे आणि मग महाराज इकडं त्या पंचवटीच्या याच्यामध्ये त्या कुटीमध्ये रावणानं आपल्या मामाला बोलवलं. रावणाच्या मामाचं नाव काय? मारीच. म्हणले मामा थोडं काम करा लागते माझं बरं का. मामा म्हटले काय काम आहे बाबा? काय नाही म्हटलं तुम्हाला रावण म्हणायचं रामाच्या पुढे नुसतं रामाला चकवायचं बरं का. आता मारीच्याने विचार केला म्हटला देवाला जगाच्या बापाला चकवायचं हे काही साधं आहे का खोटं खोटं करून. हा तो म्हटला मामा हे करावं लागेल तुम्हाला. तो नाही हो वेडे वेडे घेऊ लागला. म्हटला मामा जर केलं नाही तर तुम्हाला माझ्या तुमच्या प्राणाशी गाठले. मारीच मामाने विचार केला याच्या हातून मेल्यापेक्षा देवाच्या हातून मराल का हरकत. एक सुंदर सुवर्ण मुर्गाचं रूप धारण केलं आणि पंचवटीच्या त्या कुटिया म्हणजे त्या झोपडी कुटिया पासून असं ते मुरुग असं चालत चालत चाललंय. महाराज सीतामाईचं लक्ष गेलं कुणाकडं? मुरुगाकडं. त्याच्या अंगावरची जी कातडी होती ती सोनेरी अगदी सुवर्णासारखी चमचम चमचम करत होती. सीतामातेनं प्रभूला विनवणी केली प्रभू हे हरिण जर आपल्याला प्राप्त झालं तर हिच्या याच्या कातड्याची मी चोळी शिवीन छान दिसेल ती माझ्या अंगावर द्याल ना. आता तीन प्रकारचे हट्ट आहेत बघा. बाल हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे आणि राज हट्ट आहे. तर यातला हा स्त्री हट्ट अगोदर आपण पार्वतीचं पाहिलं होतं थोडस. आज सीतामाईनं हा हट्ट म्हणता येणार नाही पण मागणी केली. प्रभूने सांगितलं काळजी करू नको लगेच मी जातो. लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा सीतामाईचं या ठिकाणी तुम्ही थांबायचं मी जाऊन आणतो. आणि मग प्रभूंनी धनुष्याला बाण लावला आणि निघाले त्या हरणाला मारण्याकरिता. हरण थोडस गुप्त होतंय पुढं उभं राहतंय. बाण सोडला की ते गुप्त होतंय असं बराच वेळ चाललं. जवळजवळ 10-15 किलोमीटर आताच्या भाषेमध्ये प्रभू रामचंद्र आले असतील आणि तेवढ्यामध्ये ते चकवणारा हरण त्याच्या प्रभूंनी बाण धरला आणि त्याच्या वर्मी लागला तर त्याने एकच आरडाओरडा केला रामा लक्ष्मणा धावा सीता धावा मेलो मेलो असा आवाज केला. आणि तो आवाज सीतेच्या आणि लक्ष्मणाच्या कानावर आला. सीतामाईनं लक्ष्मणजीला विनवणी केली भाऊजी माझा पती हा संकटात आहे आणि तो धावा धावा म्हणतोय तेव्हा तुम्ही आताच्या आता जाऊन त्याला सोडवणार. आता लक्ष्मणजीला माहित होत त्यांनी वहिनी सांगितलं वहिनी कृपा करून मला इथं तुमचं रक्षण करण्याचं सांगितलेलं आहे. तर तेव्हा मला जाण्याच्या मग तिनं काही काही बोलायला सुरुवात केली बरं का. ते काही मी इथं सांगत नाही. आणि मग मात्र लक्ष्मणाचा नाविला झाला. लक्ष्मणानं त्या पर्णकुटीच्या बाजूनं एक अशी रेषा ओढली सांगितलं वहिनी तुमच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करून मी जातोय पण एक विनवणी आहे की कुणी जरी आलं आमच्या अनुपस्थितीत या रेषेच्या बाहेर येऊ नका. आणि लक्ष्मणजी निघून गेले. इकडं रावणाने गोसाव्याचा वेश धारण केला पुष्प विमानात बसले तिथं आले. ओम भिक्षाम देहे आवाज दिला. सीतामाता काठामध्ये काही फळफळावळ कंदमुळं घेऊन भिक्षा देण्याकरिता आली. तर त्यावेळेला रावण ज्या वेळेला आत आणि त्यावेळेला जाळ होऊ लागला. अग्नि नारायण प्रकट झाले सीताबाईच्या संरक्षणाकरिता. तो पुन्हा आत येण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा त्याचा विलाप चालत नाही. शेवटी तो म्हटला हे माते मला माहित आहे तुझा महिमा की तू दानशूर आहेस जरा बाहेर येऊन भिक्षा दे नाही तर मी चाललो म्हटले तसा. सीतामाता म्हणते हो मला माझ्या भाऊजींनी विनवणी केलेली आहे इथं लक्ष्मण रेखा घालून दिलेली आहे याच्या बाहेर जायला नाही सांगितलं. नाही म्हटलं मग मी चाललो तुझं सत्वहरण होईल. आणि तो निघाला मार नाटक केलं त्यानं. तेवढ्यामध्ये सीतामाता म्हणते थांबा. आणि मग थांबला सीतामाता त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली. परिणाम काय झाला? रावणानं तिला उचललं रथामध्ये बसवलं आणि आकाश मार्गाने निघाला. आकाश मार्गाने निघाला ती सीता विलाप करते आहे. तेवढ्यामध्ये प्रभूचा एक सेवक जटायू नावाचा पक्षी तिथं आला आणि त्यानं पाहिलं की पुष्प विमानामध्ये
एका स्त्रीला घेऊन रावण चाललेला आहे. जटायूने त्या रावणासोबत घनघोर युद्ध केलं. त्या युद्धामध्ये शेवटी जटायू ऐकत नाही. मग थोडा वेळ ते थांबले तिथं आणि जटायूला त्या रावणाने सांगितलं, मला तुझ्या गुरुची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे ते सांग. जटायू म्हटला, माझ्या पंखात आहे. त्याला विचारलं, तुझं मरण कशात आहे? तो म्हटला, माझ्या डाव्या अंगठ्यामध्ये, पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जटायूने तो अंगठा फोडण्याकरिता घाव घातला. तेवढ्यामध्ये याने आपल्या शस्त्रानं त्याचे दोनही पंख छटून टाकले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू पडलेला आहे. पण प्रभू रामाचं भजन करतो आहे. राजा राम 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 सीता राम. महाराज जटायू त्या ठिकाणी चिंतन करतोय. निश्चित पडलेला आहे, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. आणि इकडं लक्ष म्हणजे रामाजवळ आले. रामाला विनवलं, अरे सीता कुठं आहे? दोघांचं भेट झाली. तेवढ्यामध्ये रामाला त्या राक्षसाने केलेला डाव रामाने ओळखला आणि सांगितलं, लक्ष म्हणा, सीता आता आपल्या हातातून निघून गेली. पण असं मी ऐकलं मोठ्या माणसाच्या मुखातून की पंचवटीवरच सीतेनं सांगितलं होतं की आता आपल्याला इथून खरं पात्र करायला सुरुवात करायची आहे. मग ती अग्नी नारायणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अग्नीच्या रूपामध्ये तिथं थांबली आणि मायावी सीता निर्माण करून हा रावण तिला घेऊन गेलेला आहे, असंही एका ठिकाणी ऐकलेलं आहे. महाराज हे प्रभू रामचंद्राला कळालं आणि लक्ष्मणजीला कळालं. धावत धावत ते तिथं आले. पाहतात तर पर्णकुटीमध्ये सीता नाही. प्रभू रामचंद्रजी विलाप करताय, सीते सीते विलाप करतात, झाडांना कवटाळतात. त्यानंतर लतावेलींना विचारतात, माझी सीता तुम्ही पाहिली काय? रडता डोळ्यातून अश्रुपात होतोय. एका धर्मपत्नी करता जगाचा ब्रह्मांडाचा मालक रडला. ज्या वेळेला आपली धर्मपत्नी अग्निनारायणाच्या साक्षीने सप्त फेऱ्या मारून आपल्या समवेत येते, मला वाटतं तिच्या सुख दुःखाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आपण तिला सहभागी करून घेतलं पाहिजेत आणि आपण स्वतः सहभाग दिला पाहिजेत. प्रभू पत्नीकरिता विलाप करतायत. हा विलाप करत असताना प्रभू रामचंद्र जंगलातून जात होते. जंगलामध्ये अनेक हिस्त्र श्वापद होते, अनेक पशु पक्षी होते. तर त्या पशु पक्ष्यांना ही काही भाषा कळत नव्हती, नसावी, आणि म्हणून ते त्यांच्या त्यांच्या तालामध्ये अगदी मदोन्मत्त होते. हत्ती होते त्या ठिकाणी, क्रीडा करत होते. प्रभूने त्या दुःखाच्या आवेगामध्ये हत्तीला शाप दिला की तुमचा जो प्रपंच आहे हा प्रपंच फक्त पाण्यामध्येच चालेल. मयूर त्या ठिकाणी क्रीडा करत होते, मयुराला शाप दिला, अरे मी इतका दुःखात असताना तुम्ही आनंदामध्ये रममान होता. ज्या वेळेला रोहिणी नक्षत्र असेल आणि रोहिणी नक्षत्रामध्ये ज्या वेळेला पहिला पाऊस येईल, मातीचा गंध सुटेल, तो गंधानं तुम्ही उन्माद व्हाल आणि मोर नाचायला लागतो,